हॅलो नमस्ते मी श्वांगी एस एसच्या आर्ट चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचे नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते आज आपण पाहणार आहोत चार वर्षाच्या मुलीसाठी साडीपासून बनवलेला फ्रॉक तर वरच्या साईडनं जेवढा चमकीला दिसतो फ्रॉक तेवढाच आपण आतल्या साईटनं टोचणार नाही याची खूप काळजी घेतलेली आहे असा फ्रॉक बनवण्यासाठी आपण मापे पाहूया फ्रॉकची पूर्ण उंची घेतलेली आहे आपण पंचवीस इंच घेर अठ्ठावीस इंच दाखवल्याप्रमाणे आपण अस्तरची घडी ठेवून घ्यायची आहे पूर्ण अस्तर आपण एक मीटर अस्तर वापरलेलं आहे फ्रॉकच्या टॉपची उंची घेणार आहोत आपण अकरा इंच शिलाई करून आपल्याला दहा इंच उंची पाहिजे एक इंच मार्जिंग म्हणजेच अकरावरती आपण अस्तर कट करून घेतलेलं आहे इथे आपण शोल्डर घेणार आहोत पाच इंच तसंच मोंडाही पाच इंच घेतलेला आहे इथे घेणार आहोत आपण छाती घेरचा चौथा भाग अधिक दोन म्हणजेच अठ्ठावीसचा चौथा सात अधिक दोन नऊ वरती आपण इथे खून करून घेणार आहोत तसंच कमरेकडील साईट आपण अर्धा इंच कमी ठेवणार आहोत अशा प्रकारे हे इथे रेषा आखून घेतलेली आहे आता इथे आपण गळा घेतलेला आहे दोन वरती खून करून व समोरचा गळा आपण तीनचा ठेवणार आहोत व मागचा गळा दोन इथे आपण फ... फक्त मागच्या गळ्याची कटिंग करून घेणार आहोत दोन वरती आपण अपन... आखून घेतलेला आहे मागचा गळा आता आपण अस्तर कट करून घेणार आहोत हा आपला फ्रॉकच्या वरच्या टॉपचा भाग आहे हे आपले मागचा व पुढचा असा असे दोन भाग आपण अस्तरचे कट करून घेतलेले आहेत आता आपण समोरचा गळा कट करून घेतलेला आहे एक इंच थोडा मोठा त्यानंतर मागचा गळा घेणार आहोत मागच्या गळ्याला मागचा गळा आपण दोन इंच घेतलेला आहे तिथे आपण दाखवल्याप्रमाणे अशी समान अंतरावरती कट करून घेणार आहोत आता हा हे दोन भाग आपण दाखवल्याप्रमाणे ठेवून घ्यायचे आहेत हा साडीचा कपडा घेतलेला आहे व आपण अस्तर त्यावरती ठेवून दाखवल्याप्रमाणे कमरेचा भाग काठावरती ठेवून अस्तर प्रमाणे साडी कट केलेली आहे साडीचेही आपण दोन भाग तयार करून घेतलेले आहेत आता आपण खालच्या घेरसाठी कपडा घेणार आहोत लांबी घेतलेली आहे एकतीस इंच व उंची सोळा इंच त्याच मापाचा आपण साडीचा कपडाही कट करून घेतलेला आहे अशा प्रकारे आपण खालच्या ही कटिंग केलेली आहे आता आपण साडीचा एक भाग दाखवल्याप्रमाणे ठेवून घ्यायचा आहे साडीला खूप वर्क आहे त्यामुळे आपण ते सगळे धागे आतल्या साईडनं घेणार आहोत यासाठी दाखवल्याप्रमाणे वरच्या साईडनं व खालच्या साईडनं शिलाई करून घ्यायची आहे हे आपण वरच्या साईडनं व खालच्या साईडनं शिलाई करून घेतलेली आहे आता आपण कपडा व्यवस्थित पलटी मारून घ्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित कपडा ठेवून घ्यायचा आहे अशाच प्रकारे आपण दोन्ही पॅटर्न व्यवस्थित बनवून घेणार आहोत आता आपले सगळे धागे आतल्या बाजूला जातील दाखवल्याप्रमाणे छोट्या छोट्या चुन्या घ्यायच्या आहेत अशा प्रकारे चुन्या घेऊन आपण वरती कमरेच्या साईडनं शिलाई करून घेणार आहोत दाखवल्याप्रमाणे अशा छोट्या छोट्या चुन्या घेऊन कमरेच्या साईडनं शिलाई करून घेणार आहोत हे आपण व्यवस्थित दोन्ही पॅटर्नला जुन्या शिलाई करून घेतलेल्या आहेत आता आपण वरचा भाग शिलाई करून घेणार आहोत फ्रॉकचा वरचा टॉप आपण शिलाई करून घेणार आहोत दाखवल्याप्रमाणे इथे शिलाई करून घ्यायची आहे खालच्या साईडनं व दाखवल्याप्रमाणे इथे कट व्यवस्थित शिलाई करून घ्यायचा आहे जेणेकरून आपले साडीचा पूर्ण धागे आतल्या साईडनं जातील अशा प्रकारे आपण हे शिलाई करून घेणार आहोत आता इथे दाखवल्याप्रमाणे शिलाई करून घेतलेली आहे समोरचा भाग आहे हा वरच्या पूर्ण साइडनं आपण शिलाई करून घेतलेली आहे व खालच्या सरळ लाईनला पण शिलाई करून घेतलेली आहे दाखवल्याप्रमाणे पलटी केल्यानंतर आपला कपडा अशा प्रकारे दिसेल आता आपण मागच्या ही अशाच प्रकारे शिलाई करून घेतलेली आहे गळा शोल्डर व मोंढा इथे आपण शिलाई करून घेतलेली आहे तसंच कमरेच्या साईडने शिलाई करून घेतलेली आहे हा भाग ही आपण पलटी मारून व्यवस्थित असा करून घ्यायचा आहे तसेच आपले समोरचा भाग व मागचा भाग तयार आहे इथे आपण बटन लावणार आहोत मागच्या पॅटर्नला हे आपले दोन्ही भाग अगदी व्यवस्थित असे तयार आहेत आता आपण हे आपले फ्रॉकचे चारही भाग व्यवस्थित असे तयार आहेत आता आपण समोरच्या पॉकेटसाठी पाहणार आहोत हे आपण अस्तर घेतलेले आहे चार इंच उंची व चार इंच लांबी अशा प्रकारे हे अस्तर घेतलेलं आहे दाखवल्याप्रमाणे असा खालच्या साईडला आकार देऊन साडीच्या काठावरती आपण व्यवस्थित असं ठेवून कट करून घेणार आहोत आता हे असत चे पाऊच शिलाई करून घेणार आहोत आपण वरच्या साईडला कट केलेल्या पाऊच पॉकेटच्या वरच्या साईडनं शिलाई करून घेतलेली आहे आपण दाखवल्याप्रमाणे दोन्ही आपल्या दोन्ही भागाला आपण वरच्या साईडनं शिलाई केलेली आहे व दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे ठेवून आपण अगदी सोप्या पद्धतीने असं छोटंसं पॉकेट अगदी कमी वेळेत बनवू शकतो हे आपलं पॉकेट अगदी व्यवस्थित असं तयार आहे याला आपण छोटेसे दोरे लावणार आहोत आतल्या साईडनं आपण दाखवल्याप्रमाणे अशी छोटीशी दोरी लावणार आहोत हे आपलं पॉकेट अगदी खूप छान व सुंदर असं दिसणार आहे फ्रॉक ही खूप छान असा दिसेल पॉकेट आता आपण फ्रॉकच्या खालच्या घेरचा एक पॅटर्न घेऊन त्याचा मध्य घेतलेला आहे मध्यावरती खून करून तसंच मागच्या व वरच्या टॉपचा मागचा भाग घेऊन मध्यावरती खून करून दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे शिलाई करून घेणार आहोत तसंच दुसरा पॅटर्न घेऊनही मध्यावरती खून केलेली आहे वरच्या टॉपचा समोरचा भाग घेऊन मध्यावरती खून केलेली आहे दोन्ही खुणा व्यवस्थित ठेवून वरती शिलाई करून घेणार आहोत व मध्यावरती आपण इथे पॉकेट लावणार आहोत आता आपले फ्रॉकचे मागचा व समोरचा भाग तयार आहे आता आपण पाठीमागे बंद लावणार आहोत त्यासाठी आपण सतरा इंच लांबी व साडेतीन इंच रुंदी असे दोन कपडे घेतलेले आहेत दोन बंदासाठी आपण दोन दाखवल्याप्रमाणे असे कपडे घेऊन शिलाई मारायची आहे एक वरती पुढे कपडा असताना तिरप्या रे रेषेत आपण शिलाई करून घ्यायची आहे म्हणजे बंदाचा आकार व्यवस्थित असा येतो त्यानंतर आपण शिलाई करून घेतलेल्या कपड्याला दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित दुमडून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे दोन बंद आपण दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असे दोन बंद बनवलेले आहेत आता आपण हा मागचा भाग दाखवल्याप्रमाणे उलटा ठेवून घ्यायचा आहे व समोरचा भाग त्यावरती दाखवल्याप्रमाणे असाच ठेवायचा आहे आता आपण बंद ठेवून घेणार आहोत आपण माग खालच्या घेरच्या व वरच्या टॉपच्या मध्यावरती आपण बंद ठेवून घेतलेले आहेत व्यवस्थित व दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे शिलाई करून घ्यायची आहे स्वयीच्या कपड्यावरती आपण दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे शिलाई करून घेतलेली आहे आता आपण फ्रॉक उलटा करून घेणार आहोत आपला आतल्या साइडला एकही धागा दिसत नाही व अगदी मऊ असा बनणार आहे व्यवस्थित लहान मुलींना अजिबात टोचणार नाही असा आपला छान असा हा फ्रॉक बनवणार आहोत आता आपण इथे शिलाई करून घेणार आहोत आतल्या बाजूने अर्धा इंच सोडून शिलाई करून घेणार आहोत ही पहा दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे शिलाई करून घ्यायची आहे त्यानंतर वरती साईजनुसार थोडी शिलाईही आपण शिलाई करून घेऊ शकता इथे दाखवल्याप्रमाणे कमी जास्त थोडी शिलाई करून घेऊ शकता आपला हा फ्रॉक अगदी खूपच सुंदर असा दिसत आहे समोरचं छोटं पॉकेटही अगदी छान आणि खूप गोड दिसत आहे तसंच आतल्या साईडनं पाहू शकता अगदी एकही दोरा धागा न टोचता हा रोज वापरण्यासाठी खूप छान असा सुंदर असा बनलेला आहे फ्रॉक आता आपण मागच्या साईटला एक बटन लावून घेणार आहोत इथे आपण कपड्यानं बनवलेली छोटीशी नाडी घेतलेली आहे ती आपण दाखवल्याप्रमाणे शिलाई करून घ्यायची आहे तसंच पूर्ण गळ्याला वरच्या साईटनं आपण शिलाई करून घेणार आहोत तसंच तुम्हाला हा साडीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा कमेंटमध्ये तसंच नववारी साड्यांचे व्हिडिओ ब्लाऊज डिझाईनचे व्हिडिओ व शिलाई संबंधित बरेच काही व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे शेजारील घंटीलाही प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओ टाकला की तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल तसंच हा आपला फ्रॉक अगदी व्यवस्थित असा तयार आहे समोरच्या पॉकेटमुळे लहान मुलांना हा खूप आवडतो अशा प्रकारे फ्रॉक आपण खूप छान असा आणि रोज वापरू शकतो इथे आपण ही साडीच्याच कपड्यापासून बनवलेलं आहे तेही खूप छान असं दिसत आहे माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब व कमेंट करणाऱ्या सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला तुमचे मनापासून धन्यवाद